आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94 22 855 786। पाथर्डे तालुक्यातील गावांमधील विविध प्रलंबित आणि भ्रष्टाचार झालेल्या कामांसंदर्भात चौकशी करून कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाथर्डी पंचायत समिती या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये वंचितचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि गटविकास अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली। गावठाण जमिनीवरील अतिक्रमणं कायम करून त्यांची यादी ग्रामसेवकांनी पंचायत समितीला सादर करावी, तर ग्रामपंचायत माळीबाबुळगाव या ठिकाणी मागणी करूनही कागदपत्र मिळत नाहीत, तर रमाई आवास योजनेअंतर्गत जालिंदर सपकाळ यांच्या घरकुलासंदर्भात त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली आहे, त्यांच्यावर कारवाई करा अशीही मागणी करण्यात आली। पाडळी येथील इस्माईल जमादार शेख यांचं घरकुल मंजूर होऊनही पंचायत समिती अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक त्यांना मृत घोषित करून या प्रकरणापासून वंचित ठेवलंय, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा। तर आल्हणवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेमधील अर्धवट योजना असताना पूर्ण बिल अदा करून सरकारी पैशांची अफरातफर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा। विविध गावातील रमाई योजनेअंतर्गत झालेल्या घरकुलांचे हप्ते जाणीवपूर्वक अदा न केलेल्या ग्रामसेवकावर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली। तर सकारात्मक चर्चा झाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। पाथर्डी तालुक्यातील विविध कामांच्या संदर्भामध्ये गटविकास अधिकारी पाथर्डी यांना 10 दिवसापूर्वी निवेदन देण्यात आलं होतं। आज त्या निवेदनाच्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते आज गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये चर्चा केली। खरं म्हणजे तालुक्यातील अनेक विषय होते, त्यामध्ये आल्हणवाडी या गावाचा एक मोठा विषय आहे। 16-17 दरम्यान राष्ट्रीय पेयजल योजना 48 लाखाची मंजूर झालेली होती, परंतु जे अपेक्षित काम पूर्ण होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही, आणि टाक्या होणं, त्याचप्रमाणे वाड्या वस्त्यांवरती पाणी देणं हे अपेक्षित होतं, परंतु ते झालं नाही आणि ती योजना पूर्ण केली, पूर्णच्या पूर्ण बिल अदा करण्यात आलेलं आहे। त्या गावातले ग्रामस्थ, माजी सरपंच या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे की तात्काळ त्याची चौकशी करा। ज्याने ज्याने अपहार केलेला आहे, ज्याने ज्याने ती योजना भ्रष्ट केलेली आहे, पैसे खाल्लेले आहेत, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची एक आग्रही मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली। त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्यामधील दलित वस्तीमधला जो निधी आहे तो निधी त्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी इतर दुसऱ्या वस्तीमध्ये वळवलेला आहे, आणि म्हणून अशा कामांच्या चौकशा झाल्या पाहिजे। दलित वस्तीतला निधी दुसरीकडे वळवणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकावरती कारवाई झाली पाहिजे। काही घरकुलांचे विषय होते, असे अनेक विषय घेऊन तालुक्यातले आम्ही या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांकडे आलो होतो। आमची चर्चा झालेली आहे, तालुक्याचे सगळे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांना 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे सगळी कामं पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये, चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये। 8 दिवसात आल्हणवाडीचा विषय असेल पाणी पुरवठ्याच्या योजनेतला, त्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, आणि मग तालुक्यातले जे दलित वस्तीतले जे काही विषय आहेत किंवा घरकुलाचे विषय आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे। जर 8 दिवसामध्ये ही जी चौकशी झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तालुक्यामध्ये याच कार्यालयामध्ये एक उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा आम्ही देऊन तिथं गटविकास अधिकाऱ्यांना देऊन आलेलो आहोत। घरकुल मंजूर झालेलं आहे, शासनाची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल, केंद्र सरकारची योजना आहे, रमाई आवास असेल किंवा शबरी आवास योजना असेल, ही राज्य शासनाची योजना आहे, आणि गावोगाव जे काही आता योजना पूर्ण होत आहे किंवा मंजूर झालेले घरं आहेत त्या लाभार्थ्यांना सरपंच आणि ग्रामसेवक जाऊन भेटतात, तुमचं घरकुल मंजूर करून आणतो, 10,000 रुपये द्या, अशा पद्धतीची मागणी गावोगाव सुरू झालेली आहे। वास्तविक पाहता राष्ट्रीय योजना आहे, एक केंद्राची योजना आहे, एक राज्याची योजना आहे, त्याला केंद्र पैसा देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेला, आणि राज्याच्या योजनेला राज्य सरकार देणार आहे। सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही किंवा गटविकास अधिकारी यांच्या काय बापाचा पैसा या घरकुलासाठी नाही, हा केंद्राचा आणि राज्याचा पैसा आहे। आणि गावोगाव ज्या पद्धतीनं मागणी चालू आहे घरकुल लाभार्थ्यांकडनं ती चुकीची आहे। भविष्यकाळामध्ये पैसे घेणारा सरपंच किंवा ग्रामसेवक आहे त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत, त्यांच्यावरती गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे, ही देखील आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे। याप्रसंगी अरविंद सोनटक्के, भोरू म्हस्के, वसंत कुसळकर, सोपान भिंगारे, प्यारेलाल शेख, मच्छिंद्र गव्हाणे, रामदास कर्डिले, संजय कांबळे, सुखदेव जाधव, बाबासाहेब चव्हाण, सलीम जिल्नी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। येत्या 8 दिवसांमध्ये मागण्यांची पूर्तता केली जाईल असं आश्वासन गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी दिलं। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।